नागपुरात माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान तसेच धनवटी नॅशनल कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानाने काल 17 एप्रिल रोजी पहिले राज्यस्तरीय माय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात करण्यात आली. यावेळी अनेक साहित्यिक तसेच कवींनी यामध्ये सहभाग घेतला. हा कार्यक्रम 2 दिवसीय असून यामध्ये 9 सत्र घेण्यात येणार आहे. यामध्ये 17 एप्रिल रोजी उद्घाटन समारंभ, कोणा विषयावर परिसंवाद, अभिरूप न्यायालय, कवी संमेलन तसेच सांस्कृतिक सादरीकरण हे 5 सत्र घेण्यात आले. त्याचबरोबर 18 एप्रिल रोजी कथाकथन सत्र, पुरुषांच्या जगात स्त्रीचे जगणे या विषयावर परिसंवाद, नक्षत्राचे कवी संमेलन तसेच शेवटी समारोप समारंभ असे 9 सत्र घेण्यात आले. आणि सगळं जगच क्षणभर थांबल्यासारखं वाटत होतं आणि अशा वेळेस सगळं शिक्षण ऑनलाईन झालेलं होतं. अशा काळामध्ये साहित्यिकांची काय भूमिका आहे या संदर्भात सुद्धा आमच्या या माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान आणि धनवटी नॅशनल कॉलेज आयोजित पहिल्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनामध्ये विचार मांडण्यात आलेले आहेत की कोरोनाच्या काळानंतर साहित्यिकांची काय भूमिका आहे, साहित्यिकांनी कोणतं साहित्य लिहिलं आणि पुढे साहित्याचं संवर्धन कसं होणार आहे याविषयी सुद्धा संजय नाथे सरांनी फार सुंदर अशी भूमिका त्या ठिकाणी मांडली. आज आपण बघतो की पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया शिकू लागलेल्या आहे, पुढे गेलेल्या आहे. पुरुषांच्या जगात स्त्रीचे जगणे यावर सुद्धा परिसंवादाचं आयोजन आम्ही करणार आहोत. एवढंच नव्हे तर आत्ताच माय मराठी नक्षत्राच्या ज्या अध्यक्ष आहेत विजयताई मारुतकर यांच्यावर आरोप ठेवण्यात आलेले होते आणि हा अखिल भारतीयमधला एक चांगला साहित्य प्रकार या ठिकाणी झालेला आहे, अभिरूप नायर आहे, ते सुद्धा आमच्या कार्यक्रमाचं एक वैशिष्ट्य आहे. काल आमची ग्रंथदिंडी निघाली आणि त्या ग्रंथदिंडीचं एक वैशिष्ट्य की अनेक वेशांमध्ये अगदी विठ्ठल रुक्मिणीच्या वेशामध्ये विद्यार्थ्यांनी भूमिका साकारली. त्या ठिकाणी तुकाराम महाराज आम्ही केलेले होते, गाडगे बाबा केले होते, ते पूर्ण संतांचं अशी भूमिका करून आमच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथदिंडीमध्ये सहभाग घेतला. ही या ग्रंथदिंडीचं एक वैशिष्ट्य आहे असं मला वाटते. आमच्या महाविद्यालयामध्ये माय मराठी प्रतिष्ठान नागपूर आणि धनवटी नॅशनल कॉलेज नागपूर मराठी विभागाच्या वतीने आज पहिला राज्यस्तरीय माय मराठी साहित्य संमेलनाचं आयोजन केलं गेलं आहे. या साहित्य संमेलनाकरता माननीय डॉक्टर श्रीपाल सबनीस जे 89व्या मराठी साहित्य संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष होते ते म्हणून संमेलनाध्यक्ष म्हणून आम्हाला ते या ठिकाणी लाभलेले आहेत. या स्नेह या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून आमच्या श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय हर्षवर्धनजी देशमुख यांनी उद्घाटक म्हणून भूमिका पार पाडलेली आहे. स्वागत अध्यक्ष म्हणून माननीय हेमंतजी काळमे कार्यकारिणी सदस्य श्री शिवाजी शिक्षण संस्था आम्हाला होती आणि ज्यांच्या खांद्यावरती ही सगळी सर्वस्वी जबाबदारी आम्ही दिली होती त्यामध्ये आमच्या आमच्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या प्रमुख डॉक्टर भारती खापेकर मॅडम आणि माय मराठी नक्षत्र प्रतिष्ठान नागपूर यांच्या अध्यक्षा प्राध्यापिका विजया मारुतकर यांनी फार मोठं योगदान या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही मराठीचा जो विस्तार आहे किंवा मराठीचा जो वापर आहे तो सर्वच ठिकाणी व्हावा आणि जो विचार जो आहे तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा, ज्या काही आपल्या संकल्पना असतात त्या अधिक विस्ताराने स्पष्ट करता याव्यात, जे काही प्रश्न आहेत समाजाचे, देशासमोर असणारे राष्ट्रीय स्वरूपाचे प्रश्न त्याला एक विचार देण्यासाठी आपल्या मातृभाषेतून असं व्यासपीठ या ठिकाणी निर्माण व्हावं यासाठी महाविद्यालय सतत प्रयत्नशील आहेच, सोबतच त्याला एक पूरक असा हा उपक्रम या ठिकाणी आम्ही घेतलेला आहे, निश्चितपणे याचा चांगला उपयोग होईल अशी मी अपेक्षा या ठिकाणी करतो. आशा बाळ. VKB न्यूज साठी वैदही चव्हाणची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले,
खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।